हाय एवरीवन, वेलकम बॅक इन दीप स्टडी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण 10.4 बी स्मार्ट हा चॅप्टर बघणार आहे. तर आपण ॲज पर युअर रिक्वायरमेंट आपण चिटचॅट आणि बाकीचे जे वर्कशॉपमधले जे इम्पॉर्टंट गोष्टी ते डिस्कस करणार आहे आपण, आणि चॅप्टर पण शॉर्टली घेणार आहे. आणि हा चॅप्टर अतिशय इम्पॉर्टंट आहे, बिकॉज दिस इज अवर करिअर रिलेटेड, आणि दिस इज अवर ॲम्बिशन असेल किंवा आपलं टार्गेट ती आहे त्याच्या रिलेटेड हा चॅप्टर आहे. तर चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण चॅप्टर तर आहेच, पण त्या ह्या चॅप्टरमधून आपण आपल्या करिअर आपलं करिअरविषयी आपण कसं मॅनेजमेंट करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कसं टाईम बाउंडिंग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी या चॅप्टरमधून तुम्हाला ॲज शिकायला मिळणार आहे. आता आपल्याला सिलेबसला आहेच, पण आज पण तुम्ही त्याला एक ॲज ए त्याचं युटिलाइज आपण आपल्या रिअल लाईफमध्ये पण करू शकतो. तर आपण याच्या जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते बोर्डच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तेच आपण इम्पॉर्टंट डिस्कस करणार आहे. बाकी आपण शॉर्टली जे आहे ते आपण चॅप्टर आणि चिटचॅट असेल किंवा वर्कशॉपमधले घेणार आहे. सर, लेट स्टार्ट दिस चॅप्टर. बी स्मार्ट, बी स्मार्ट, ठीक आहे. आता बी स्मार्ट आता आपल्याला काय सांगितलं आहे बघा आता विद्यार्थी मित्रांनो, प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अ इझी टास्क, ठीक आहे. फर्स्ट चिटचॅटमधला फर्स्ट क्वेश्चन आहे, इज नॉट अ इझी टास्क बट कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय द मेकिंग प्रॉपर चॉईस. इफ वी डू फाट वी डू लव टू डू द जर्नी बिकम अ स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. इथं आपल्याला इतकं सांगितलं सुरुवातीला, आपण एक असा करिअर आपला निवडायचं की ज्यात आपल्या काय व्यवसाय निवडायचा की ते की जे आपल्याला आवडते, आपल्याला आवडणारी गोष्ट जर आपण व्यवसाय म्हणून जर स्वीकारले तर ते प्रगतीचा मार्ग सुरळीत होतो व ते यशाकडे आपल्याला घेऊन जाते. जे आपल्याला आवडतो ते जर आपण केलं तर ते आपल्याला नक्कीच यशाकडं घेऊन जाते. त्याचबरोबर आता पुढचा आता दिलं एक डायग्राम दिली आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, द फॉलोइंग द डायग्राम शो द इम्पॉर्टंट फॅक्टर कन्सिडर दस वेल चॉईस दिस करिअर, डिस्कस इन युअर ग्रुप विच फॅक्टर यू हॅव रिगार्ड ॲज अ इम्पॉर्टंट वन, ठीक आहे. त्यांनी सांगितलं की पुढचं जे काही टॉपिक दिलेत ते विचारात घेऊन आपण त्याच्याविषयी तुम्हाला काय करायचं डिस्कशन करायचं आहे तुमच्या मित्रांसोबत वगैरे, या ज्या गोष्टी आपण डिस्कस करायच्या. जसं की त्यांनी आपण घेऊयाचं शॉर्टली, स्किल दिलेला आहे, इंटरेस्ट दिलेला आहे, ॲबिलिटी दिलेली आहे, पर्सनॅलिटी ट्रेंड दिलेला आहे, डिमांड दिलेला आहे, फायनान्शियल गेन, फॅमिली प्रोफेशन आणि फ्युचर प्रॉस्पेक्ट. याच्यात कसं विद्यार्थी मित्रांनो बघा आता, की स्किल म्हणजे तुमच्यात काय एखादी स्किल असणं आवश्यक आहे आपल्या आयुष्यासाठी, काय स्किल इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर इंटरेस्ट, जरी स्किल असली फायदा नाही, पण त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट पाहिजे, ती त्याच्यात पण ती स्किल आपल्याला करण्यासाठी ॲबिलिटी पाहिजे, ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी काय हे करिअरचे फॅक्टर आहेत, हे करिअरचे फॅक्टर एकमेकांना रिलेटेड आहे, त्याच्यावर त्यांनी आपलं डिस्कस करायला सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्याचबरोबर आपण पुढचं नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपला सेकंडवाला, सेकंडमध्ये काय, ॲक्रॉस्टिक इन द फॉर्म रायटिंग वेअर द फर्स्ट लेटर इन इच ऑफ द लाईन फ्रॉम द इच वर्ड ऑफ एक्झाम्पल फ्रेंड. त्यांनी फ्रेंड्स आपल्याला दिलं आहे, फ्रेंड्स त्यांनी फुल फॉर्म म्हणजे फुल मिनिंग दिलेलं आहे की फ्रेंडचं मिनिंग काय होतं, फेथफुल, रिस्पेक्टेबल, इन्स्पायरेबल, काय इन्करेजिंग, नोबल आणि डिपेंडेबल, हे आता आपल्याला दिले आहेत. तर त्यांनी सांगितलं की हे जे शब्द आहेत हे जुळून एक नवीन शब्द तयार होतो, असं त्यांनी आपण ह्या या लिखाणाच्या प्रत्येक ओळीच्या पहिल्या अक्षराच्या जुळणीतून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या लिखाणास आपण काय म्हणतो, ॲक्रॉस्टिक म्हणतो, ठीक आहे. त्याचबरोबर पुढचं आपल्याला देखे, प्रिपेअर युअर ऑन सच ॲक्रोटिस ॲज युअर काय डिअरेस्ट फॅमिली मेंबर. त्यांनी सांगितलं की आपण तुमचा जो स्वतःचं मत याच्यावर मांडायचं आहे, तुमचं काय युअर बेस्ट फ्रेंड असेल, युअर क्वालिटी, युअर फिलिंग, युअर एनी प्रोफेशन, ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलं त्यांनी की से वेदर द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोविंग सेंटेन्स यूज ॲज अ नाऊन ओर वर्ब ऑर ॲडजेक्टिव. आता त्यांनी जे काय आपलं अंडरलाईन दिले ते काही ठिकाणी नाऊन म्हणून वापरले आहेत, काही ठिकाणी ॲडजेक्टिव म्हणून वापरले आहेत, काही ठिकाणी वर्ब म्हणून वापरले गेले आहेत. आपण आता हा जो टॉपिक आहे हा ग्रामरचा टॉपिक, ह्या ग्रामरचा टॉपिक आपण एका स्पेशल लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणारच आहोत. त्यामध्ये तुम्हाला आपण जेव्हा लाईव्ह लेक्चर घेऊ त्या लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला कळूनच जाईल. आपला लाईव्ह लेक्चर मिनिमम असेल अर्धे तास असतात, मग याच्यात एक ग्रामरचे मॅक्झिमम पार्ट आपण त्याच्यात काय कवर करणार आहे. तर याच्यात दिलं विद्यार्थी म्हणतात जस लुक ॲट सी की वाल्क, आता हा जो वाक हा शब्द आहे ह्यानी कोणत्या हिशोबाने इथं वापरलेला आहे. जसं की इथं फर्स्ट ऑफ ऑल काय दिलं आहे वाक, आता हे हा जो आहे हा कोणत्या ह्याने वापरलेला आहे, इथं आय वॉक टू स्कूल हा वर्ब आहे इथं, ठीक आहे. त्याचबरोबर काय आ गो फॉर अ वॉक एव्हरी डे, इथं वॉक हा शब्द जो आहे याला काय नाऊन म्हणून वापरला गेलेला आहे, ठीक आहे. दे गिव मी गिफ्ट एव्हरी डे अथवा गिफ्ट जो शब्द आहे तो पण काय ॲज अ नाऊन म्हणून आहे. त्याबरोबर काय आय वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट फॅक, गिफ्ट फॅक इथं हा जो आहे इथं गिफ्ट फॅकला काय हा वर्ब आहे.
त्याचबरोबर दे बाउट अ न्यू हाऊस ऑन काय 10th स्ट्रीट. आता इथं काय, आता ही जे बाकीचे 3-4 ते तुम्ही सोडवायचे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही ठिकाणी नाव नाही काही ठिकाणी वर पाय, तो ॲज युजल तुम्ही सॉर्ट आउट करा, जेवढं येईल तेवढं करा, काही प्रॉब्लेम नाही. बाकी हा जो पार्ट आहे हा पार्ट आपण डिटेलमध्ये आपल्या लाईव्ह लेक्चरला आपण त्या घेणार आहोत. सो नाव लेट स्टार्ट द बी स्मार्ट. आपण डायरेक्टली चॅप्टरला स्टार्ट करू विद्यार्थी मित्रांनो. सो नाव चॅम्पियन आरन मेड इन जिम. सो जस्ट यू लुक ॲट सी की चॅम्पियन जो है वो जिम में नहीं तैयार होते, वो जिम में बनते नहीं है. चैम्पियन आरंट मेड फॉर समथिंग दे हैव अ डीप इनसाइड देम, डिजायर ड्रीम एंड विजन एंड. ठीक है, चैम्पियन जो बनते हैं, चैम्पियन कहाँ से बनते हैं कि वो जो है चैम्पियन, उसको हर चैम्पियन के लिए क्या होता है, एक डिजायर होता है, एक ड्रीम होता है और एक विजन होता है. उस विजन की वजह से एक चैम्पियन क्रिएट होता है या फिर बनता है. दे हैव टू हैव अ स्किल एंड फील. काय मग त्याच्यात कौशल्य आणि त्याची इच्छाशक्ती, या दोन्ही गोष्टी जर असतील त्याच्यात काय अनिवार्य आहेच. त्याचबरोबर काय ते दिलं त्यांनी, बट वी विल बी मच स्ट्रॉंगर दॅन अ स्किल. त्याचबरोबर ते सांगतात इथं की आपल्याला काय स्किल, कौशल्य जे आहे, कौशल्यावर काय इच्छाशक्ती बळकट असायला हवी. सक्सेस प्रोफेशनल थ्रू द इन सच मॅनर्स वी ऑल हॅव अ नॅचरल टॅलेंट. ते म्हणतात इथं की हा जो आपला सक्सेस जो आहे हा सर्वच काय कित्येक व्यावसायिकांना काय अशा प्रकारे उत्कर्ष होतो, पण हा जो बुद्धिमत्ता आहे टॅलेंट जो आहे तो काय आपण टॅलेंट प्रत्येकाने काय आपण जन्माला घेऊन इथं आलेलो आहोत. इफ यू वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन अ लाईफ, इन अ लाईफ सो कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. काय तुम्ही पण ह्या टॅलेंटचा जर तुम्ही तुमच्या आयुष्यात जर वापर केला विद्यार्थी मित्रांनो, तो काय तुम्ही आयुष्यामध्ये इझिली सक्सेस होऊ शकता. तुम्ही इथून काय माहिती आहे का, ह्या चॅप्टरमधून ना तुम्ही एक ॲज अ, आता 10 नंतर तुम्ही प्रत्येकच करिअर प्लॅनिंग करणार आहे, प्रत्येक विद्यार्थी जो आहे, प्रत्येक स्टुडंट काय इज अ चॉईस आहे एनी डायरेक्शन फॉर दिस इज लाईफ. ठीक आहे, आप चॉईस करोगे तो आपको जो है ये चॅप्टर आपको बहुत हेल्पफुल रहेगा फॉर युअर करिअर पॉईंट, तुमच्या करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, करिअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला ते इम्पॉर्टंट राहणार आहे. सो वी शॉल हॅव नॉट अचीव अवर गोल इफ वी डू नॉट टेक अ ॲक्शन टू अचीव देम. नेक्स्ट वन काय इथं आपलं आता की अर्थात काय, आपण जर समजा जीवनात जर ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर मात्र ती पूर्ण होऊ शकणार नाही. जर तुम्ही गोल तुम्ही टार्गेट ठरवला, जस्ट यू थिंक अबाउट दॅट, काही काही काय टार्गेट ठरवतात, सगळ्या गोष्टी करतात, पण त्यांनी त्यासाठी ॲक्शनच जर नाही घेतली तर ते इज नॉट इम्पॉर्टंट ना यार, आपको ॲक्शन लेनी आहे वहाँ पे. ठीक आहे, अगर आपने टार्गेट सेट कर लिया तो आपको वहाँ पे अचीव करना ही है. सो नेक्स्ट पॅरेग्राफ, सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल असेट्स, सेन्स ऑफ अ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन इल्युमिनेट द पाथ. ठीक आहे, आता काय आपल्याला ध्येय निश्चित करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण गोष्टी पाहिजे. कोणत्या गोष्टी पाहिजे, मग एक काय कल्पकतेची समज आणि नवनिर्मितीची जी जाणीव, ज्याच्याने काय होतं आपल्या कल्पकतेची जर समज असली इलिमिनेट, आणि त्याचबरोबर काय त्याची जाणीव जर आपल्याला जर असली तर आपल्याला काय तो आपला जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला काय व्यवस्थित आणि सुस्पष्ट करणारी ती आपली पहिली पायरी आहे. गोल्स पुट ऑफ वन ऑफ द हेल्म ऑफ लाईफ परसिंग देम अक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन्स. काय तुम्ही या ध्येयामुळे आपल्या व्यक्ती काय आपल्या आयुष्याचे सूत्रे तुम्ही योग्य प्रकारे हाती घेऊ शकता. जर या ध्येयामुळे तुम्ही तुमचं आयुष्य जे तुम्ही छान प्रकारे करू शकता. द हेल्प द स्ट्रीट अ कोर्स ऑफ अ लाईफ रादर दॅन अ सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लिटिंग थिंग्स हॅपन. नेक्स्ट वन काय येतं विद्यार्थी मित्रांनो, बघत आहे इथं की आपण जे करतोय ज्या गोष्टी आपण ध्येय समोर आलं तर आयुष्याची गाडी काय रोळवरून आपली काय घसरली नाही गेली नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय जीवनरुपी आपण काय भरकटलं गेलो नाही पाहिजे. म्हणजे काय आयुष्य आपण जे टार्गेट ठरवलेलं आहे तो टार्गेट आहे, तो टार्गेट आपण काय तयार करण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे. म्हणजे पुढं किती अडचण आले तर आपण आपल्या ट्रॅकवरून, कारण कधी कधी काय होतं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, जस्ट यू थिंक अबाउट दॅट सम टाईम ना यू आर गोईंग टू डिप्रेशन अँड यू आर गोईंग टू कन्फ्युज अबाउट दॅट दिस युअर करिअर. सो दॅट टाईम काय होतं मग त्यावेळेस तुम्ही जेव्हा कन्फ्युजन होतं ना तेव्हा कधी कधी तुमचा ट्रॅक तुम्ही पण चुकता. जरी तुम्ही एखादी फील्ड चॉईस केली, काही असेल प्रोफेशन तुमचं मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल,
फार्मसी असेल, नर्सिंग असेल किंवा दुसरा अदरवाईजचं तुम्ही एखाद्या प्रोफेशनल कोर्सला असेल, MBBS वगैरे समथिंग, एव्हरीवेअर. कधी कधी जर समजा आपण असलो तर आपण कधी कधी ट्रॅक मिस करून देतो. दॅट टाईम काय तुम्हाला ट्रॅक मिस करायचं नाही आहे, ठीक आहे. तो आपल्या गाडी जी आहे ती गाडी काय आपल्याला रुळावरून खाली येऊ द्यायची नाही आहे. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर अ समिटर क्वाईट चॅलेंजिंग, ठीक आहे. आता काय काही काही वेळेस काय होतं, ध्येय निश्चित करणं हे वारंवार काय सोपे वाटत असेल तरी ते कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असतात, म्हणजे काही असं चॅलेंजिंग असतात. सम स्टुडंट के लिए काय थोडंसं चॅलेंजिंग होतं, ज्या पे जस्ट जो स्टुडंट की थोडीशी कमजोरी होती या फिर वो थोडासा कम रहता आहे तो उसके लिए चॅलेंजिंग होता है, पर कुछ बंधू के लिए चॅलेंजिंग होता है. फिअर ऑफ फेलियर मे अवॉइडेड इन ॲबसेन्स ऑफ एनी गोल्स, ठीक आहे. फिअर ऑफ फेलियर मे बी अवॉइडेड इन ॲबसेन्स ऑफ एनी गोल्स, काय याच्यात कोणती ध्येय नसेल तर अपयशी काय भीती टाळता येते. जर तुम्हाला जर कोणतं जर ध्येय नसेल फेल तर ते आहे तुम्हाला अपयशाची भीती काय येते टाळता येते. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड वी वॉन्ट टू अचीव इन द एंड. शेवटी काय आपल्यालाच ठरवता येतं की आपल्या आयुष्यात शेवटी आपल्याला काय घ्यायचं आहे किंवा काय मिळवायचं आहे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट रिकमेंडेड ऑफ 5 स्टेप्स, या सगळे ज्या गोल आपल्याला साध्य ध्येय साध्य करण्यासाठी काय टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी जे काही तज्ज्ञ आहेत त्यांनी काय आपल्याला हे 5 स्टेप्स आपल्याला त्यांनी दिलेली आहे की त्या स्टेप्स आपण कशाप्रकारे फॉलोअप करू शकतो. बघा त्यांनी दिलेले काय. गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ अ थिंकिंग दॅट हेल्प टू पीपल रीच अ सक्सेस, काय आपण ही ध्येय जर आपण ही स्मार्ट ध्येय जर आपण आपल्या आयुष्यात जर थोडंसं त्याला युटिलाइज केलं तरी मिळवण्यासाठी आपल्याला काय सोपं जाईल. आपल्याला काय एक विचार पद्धती आहे. स्मार्ट फॉर काय स्टँड फॉर त्यांनी दिले, स्मार्ट स्टँड फॉर अ स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिअलिस्टिक अँड टाईम बाउंडिंग, काय दिलं आहे त्याच्यात बघा विद्यार्थी मित्रांनो. काय स्पेसिफिक म्हणजे सिस्टम, मेजरेबल म्हणजे मोजता काय मोजता योग्य, अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य, आणि रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी, आणि टाईम बाउंड मीन्स काल मर्यादित, म्हणजे आपल्याला एवढं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे ह्या स्टेप्स आपल्याला दिलेत, आपण डायरेक्टली स्टेप बघूया विद्यार्थी मित्रांनो की आपला स्मार्ट गोल जे आहेत त्याचे काही स्टेप्स आहेत जे आपण मिळवण्यासाठी त्याची आपण मदत घेऊ शकतो. नाव लेट स्टार्ट अ सेकंडमध्ये बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट काय स्पेसिफिक, काय स्पेसिफिक म्हणजे काय निश्चित किंवा तपशील असेल, म्हणजे काय एकदम स्पेसिफिक ठरलं आहे. इन्वॉल्व द आयडेंटिफाय द स्पेसिफिक एरिया फॉर अ इम्प्रूव्हमेंट, इथं आता आपल्याला बघायला सांगितलेलं आहे. काय स्पेसिफिक म्हणजे काय तुम्हाला काय एक तुमच्या इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी एक तुम्हाला काय विशिष्ट क्षेत्र तुम्हाला शोध घेतला जातो, विशिष्ट क्षेत्राचा काय आपल्याला शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया मोर रिफाईंड द अचीवमेंट ऑफ अ वन गोल्स कॅन बी, ठीक आहे. त्याचबरोबर काय क्षेत्र जितकं आपला जो एरिया आहे जो जितकं नेमकं असेल तितकं काय उत्तम प्रकारे आपण काय टार्गेट कॅचअप करू शकतो. इट मेक्स टू इट इझियर टू सेट अप पॅरामीटर अँड वर्क टुवर्ड द गोल, त्याचबरोबर काय की आपला त्याचबरोबर काय आपला पॅरामीटर आपला ठरवणं गरजेचं आहे, त्यानुसार काय ध्येयाकडे वाटचाल करणं सोपं जात आहे. म्हणजे ज्या स्पेसिफिक गोष्टी आहेत त्याचा पॅरामीटर तुम्हाला सेट करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, जसं 10th नंतर 12th नंतर तुम्हाला अडीअडचण येतीलच, तेव्हा तुम्ही हा चॅप्टर थोडासा जरी रिकॉल केला तर सो इज हेल्पफुल फॉर युअर लाईफ, ते तुम्हाला अचीव करण्यासाठी थोडं तुम्हाला मदत मिळेल. जस्ट लाईक दॅट त्यांनी एक्झाम्पल खूप छान दिलं आहे. जस्ट लिसन, इफ इट अ बिल्डिंग अ हाऊस व्हॉट एक्झॅक्टली युअर कॅपॅसिटी रिक्वायरमेंट अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच, बघा जस्ट इज ब्युटिफुल एक्झाम्पल फॉर अस. त्यांनी दिलं एखादं घर बांधताना आपण काय किती क्षमतेचे घर आहे त्यासाठी आपण किती कालावधी लागेल याबद्दल आपण माहिती गोळा करू. जस्ट यू थिंक की तुम्हाला मी आता नेहमी सांगत असतो काय की आपण कधी ना म्हणजे आपला बेसिक कम्प्लीट करा, म्हणजे आपलं बेसिक पायापासून, म्हणजे आपण घर जर बांधायचं असेल ना तर आपण त्याच्या पायापासून जातो विद्यार्थी मित्रांनो. कुठून जातो आपण त्याच्या पाया किती खोल आहे, त्या पाया जितकं खोल असेल ना त्या खोलावरून म्हणजे आपलं घर तिथं परफेक्ट आपलं एक पॅरामीटर आपण सेट करतो की आपल्याला इतकं इतकं पाहिजे आणि आपण इतकं एवढं आपल्याला घर बांधायचं आहे त्यासाठी आपलं काय आपण त्यासाठी पाया मजबूत करत असतो विद्यार्थी मित्रांनो. सो नाऊ नेक्स्ट आहे मिझरेबल. मिझरेबलमध्ये काय बघा, आता क्वांटिफाय द गोल्स प्रोव्हाइड द स्पेसिफिक वे ट्रॅक टू प्रोग्रेस अगेन्स्ट गोल, ठीक आहे. काय दिस मेक्स द इझी द बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग द
एरिया टू इम्प्रूवमेंट. आता काय आहे, आता हे मोजता योग्याचं काय ध्येयाचं परिणाम निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्यासाठी काय विशिष्ट मार्ग आखता येतो. तुम्हाला काय एक विशिष्ट मार्ग आखणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काय ध्येयपूर्ती संपूर्ण कालावधी त्याच्यातला काय सध्याच्यातला संपूर्ण जो कालावधी त्याचा जो टाईम पिरियड जो एरियाज आहे तो आपला कशासाठी वापरायचा आहे, तो इम्प्रूवमेंट करण्यासाठी, आपल्याला काय संधी शोधण्यासाठी. तो काय एक सोपा होतो जर आपण मेजर केलं, मेजरेबल जर केलं तर काय तो स्पेसिफिक एरिया आपल्याला काय संधी शोधण्यासाठी त्याच्यात आपल्याला इम्प्रूवमेंट होते, आपल्याला हेल्प होते. वाईल द प्लेईंग फुटबॉल वन एक्झॅक्ट रोल द पोझिशन हॅज बीन इज क्लिअरली डिफाईंड. जस्ट यू थिंक अबाउट इट, खूप छान आपल्याला अजून एक्झाम्पल दिलं त्यांनी काय. जर तुम्ही आपण फुटबॉल जर खेळत असेल, फुटबॉल खेळताना काय खेळाडूची भूमिका काय असते मैदानावरील निश्चित केलेले असतं. प्रत्येकाने आपलं स्थान काय, पोझिशन्स म्हणजे आपण काय आपलं क्लिअर डिफाईन असते की आपल्याला काय खेळायचं आहे कशा पद्धतीनं, त्यानुसार ते गोल करतात, त्यांचा टार्गेट हा पहिल्यापासून फिक्स असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला इथेच थांबूया. आपण बघणार आहेत नेक्स्ट लेक्चरला, याच्यात काही राहिलेला थोडासा पार्ट आहे तो आपण टाईम बाउंडिंग असेल, रिअलिस्टिक असेल, आणि त्याचबरोबर आपण जे वर्कशॉपमधले जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तेच आपण डिस्कशन करणार आहोत. आणि हे तुमच्या आयुष्यासाठी इम्पॉर्टंट आहे, जस्ट ते तुम्ही रिअल लाईफमध्ये युटिलाईज करू शकता, ठीक आहे, या चॅप्टरला. सो वी आर मीट अगेन ऑन नेक्स्ट लेक्चर. सो तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि जय हिंद.